नमस्कार, मी दुर्वादळवी तरुण भारत न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज बुधवार आहे, अर्थात बुधवारी आपण वेगळी काहीतरी रेसिपी किंवा वेगळा खाद्यपदार्थ बघत असतोय. तर आज आपण बघणार आहोत की घरात बसलेलो आहोत तर घरामध्ये सगळी कडधान्य आहे, भाज्या नाहीये, त्यामुळे नवीन काय बनवू शकतोय आपण हे बघणार आहे. आज आपण बनवणार आहे कडधान्याची भेळ. चला बघूया ही कडधान्याची भेळ नेमकी बनवतात कशी. आपण जी पौष्टिक भेळ बनवणार आहोत कडधान्याची, त्याचं आता साहित्य बघूया आपण. मी हे एक वाटी कडधान्य घेतलेले मिक्स, ह्याच्यामध्ये मटकी, मूग, चणे, त्यानंतर मग मसूर, पांढरे वाटाणे. तुम्हाला जे आवडेल ते कडधान्य तुम्ही घेतलं, किंवा नुसतं एखादं कडधान्य घेऊन जरी केलं तुम्ही तरी चालू शकतंय. मी ह्याला मूड काढून घेतले आणि हे कुकरला लावून एका शिट्टीवरती वाफवून घेतलेलं आहे. त्यानंतर मग कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे मी, थोडासा लिंबूचा रस घेतलेला आहे आणि हा मसाला ह्याच्यामध्ये चाट मसाला आणि आपण घरी जे वापरतो ते तिखट आणि थोडंसं मीठ आहे. आता आपण बनवूया आपली पौष्टिक भेळ. आता आपण ह्या हे जे उकडलेली कडधान्य आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घालूया. साधारण अर्धा छोटा कांदा घेतला आहे मी आणि थोडस टोमॅटो घेतलेलं आहे. अर्धा चमचा मी ह्याच्यासाठी चाट मसाला घेतला आणि थोडस तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. नंतर लिंबाचा रस घालू आपण आणि हे सगळं छान पैकी आता ढवळून घेऊया. झालेला आहे एक जीव झालेला आहे, त्याच्यात मसाला वगैरे छान पैकी व्यवस्थित मिसळलेला आहे. आता आपण ते एका छोट्या बाउल मध्ये घेऊ. आवडत असेल तर तुम्ही त्यात बारीक मिरची पण घालू शकताय. आता कैरीचा सीजन आहे, कैरी पण त्यात टाकू शकता तुम्ही. कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली कडधान्यांची भेळ तयार झालेली आहे. बघूया याची टेस्ट कशी लागते. आता आपली कडधान्यांची भेळ बनवून झालेली, मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली, आता आपण टेस्ट करून बघणार आहोत कशी लागते. फक्त एवढंच आहे की आपण त्याच्यामध्ये कडधान्य घातलेली आहेत, परंतु आपण ज्या पद्धतीने घरामध्ये किंवा बाहेर आपण जी भेळ खातो त्या भेळप्रमाणेच ह्याची चव आहे. त्यामुळे लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर न जाता आल्यामुळे एक वेगळा पदार्थ आपण घरात बनवून बघू शकतोय आणि छान पैकी आपण चौपाटीचा फील घेऊ शकतोय, कारण की अर्थात आपण आज भेळ बनवलेली आहे. वेगळी आहे, पौष्टिक आहे आणि घरात बसलेलं असताना वेगळं आणि पौष्टिक खाणंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे मित्रमंडळी तुम्ही घरीच थांबा आणि असे वेगवेगळे पदार्थ करून बघा. मी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी सांगत जाईल आणि बरेच काही तुमचे छंद असतील ते छंद जोपासा, परंतु घरातच थांबा. घरात थांबून तुम्ही स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या आणि कोरोनाला आपण अशा पद्धतीने थांबवू शकतोय घरात थांबून सुरक्षित राहून. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्या. तरुण भारत न्यूज साठी मी दुर्वादळवी, धन्यवाद. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.